है जो तीन जन आएंगे, चौथा आएगा तो बोलना मत। आ तो मेरा इनका पीछे टीवी पे आएगा, वीडियो बना रहे हम, टीवी पे बैठेंगे हम, कैसे पक्के बैठेंगे हम लोग यहाँ पर। हाँ बराबर, पीछे का भी ले लो, इधर लाइट नहीं है, इधर नहीं है, इधर कुछ पानी नहीं है, इधर वैशाली वसंत दळवी 54 माझं वय आहे आणि मी दुपारी आलेली आहे 3 वाजता। तिथपासून गावात 3 लाईन लावून आम्हाला हे नाही मिळाले, ते थांबणार काय करणार मग? आमच्या घरी दुसरं कोणच नाही आहे लाईन लावायला, सगळे आले ते काय लेडीज सगळ्याच आलेली आहेत, आमच्या लेडीज पण आलेल्या आहेत सगळ्या, पुरुष पण आहेत आमच्या इथे। रात्रभर मच्छर मध्ये आम्ही मरतो इथे रात्रभर। आता आम्ही जेवायला गेलो उपवास असून पण। ही जी फ्री लससाठी लाईन आहे, आता हे बाहेर जे 800-800 रुपये देतात, तुम्हाला काय वाटते? 800-800 तेवढी आमची कॅपॅसिटी नाही देण्याची। आणि 2 वर्ष झाले इथे मुलांना कामं नाहीत आमचे, तर आम्ही 800 रुपये कुठनं देणार? लाईन लावून पण 800 रुपये कुठून? आमच्या घरात कोण कमावणार नाही? आज दुपारी 2 वाजता झाले, उद्या आम्हाला डोस भेटणार आहे पहिलं वॅक्सिन। आणि माझं नाव आहे चंद्रकला सुरेश पाठारे आणि 65 माझं वय आहे। हो, कारण इथे काय मिळतच नाही, आलं की संपतं लगेच, 45 नंबर घेतात आणि त्याच्यानंतर आम्हाला मिळतच नाही। हा दुसरा टाईम आहे आमचा यायचा काय, आणि आता काय रातभर आम्ही इथे बसणार काय? काय करणार आता? डोस तर घ्यायला पाहिजे ना आम्हाला, कारण आम्हाला ट्रेन नाही मग, परत तीनदा नाही मिळालंय। हजर राहा, वॉक सेफ घ्या मस्त पे। यस सर, हजर आहे।